एखादी बाई, एखादी महिला एखाद्या गावातील किंवा एखाद्या परिसरातील प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक तरुणाला त्यांना बोलावून बोलावून, रिक्वेस्ट करून, विनंती करून, घरी बोलावून, त्यांना चहापाणी पाजून, गावातील किंवा परिसरातील प्रत्येक तरुणाशी शारीरिक संबंध ठेवत असेल आणि ज्याच्याशी लग्न केलेलं आहे, ज्या पुरुषाशी लग्न केलेलं आहे, ज्याच्या घरामध्ये ती राहते, त्या पुरुषाला ती हात लावू देत नसेल, तर त्या पुरुषाचा बलात्कार होतो किंवा होत नाही. एखादी महिला जेव्हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी, ती 40 वर्षाची असेल, तिचा पती 50 वर्षाचा असेल, त्या 50 वर्षाच्या पतीला किंवा तिच्याशी ही 40 वर्षाची महिला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्या त्या पतीच्या घरामध्ये एक 25 वर्षाचा तरुण जर घरामध्ये पाळून ठेवत असेल आणि पतीला त्या तरुण मुलाला घरी पाळून ठेवण्यास भाग पाडत असेल, तर त्या पतीचा बलात्कार होतो किंवा होत नाही. किंवा जो मुलगा, जो तरुण त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्या घरी राहत असतो, तो मुलगा जेव्हा स्वतःच्या गावी जातो तेव्हा ती पतीला म्हणते, जा त्या मुलाला बोलावून घेऊन ये. त्याला घेऊन आलास तरच घरी ये. असं करण्यास जेव्हा एखाद्या पतीला एखादी महिला भाग पाडते, तेव्हा त्या पतीचा, त्या माणसाचा बलात्कार होतो किंवा होत नाही. जेव्हा एखादी महिला स्वतःच्या एका 12-13 वर्षाच्या मुलीला दरवाजात बसवते आणि कोणी येत आहे का बघ म्हणते, आणि घरी स्वतःपेक्षा एक 15 वर्षाच्या स्वतःच्या मुलाच्या वयाच्या एखाद्या 25 वर्षाच्या तरुणासोबत सगळे लैंगिक प्रयोग करते, स्वतःच्या मुलीसमोर सगळे लैंगिक प्रयोग करते, तेव्हा त्या 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो किंवा होत नाही. स्वतःच्या एखाद्या 15 वर्षाच्या मुलाला आणि 12 वर्षाच्या मुलीला हे करारे अभ्यास म्हणते, आणि जो तरुण तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जो घरी असतो त्या मुलांच्या समोर अभ्यास करायला सांगून सगळे लैंगिक प्रयोग जेव्हा ती करते, तेव्हा त्या 12 वर्षाच्या मुलीचा, 14 वर्षाच्या मुलाचा बलात्कार होतो किंवा. एखादी महिला जेव्हा स्वतःच्या मुलाचा हा जो छातीचा भाग असतो त्याला चिरडून चिरडून महिलाप्रमाणे त्याच्या छातीच्या वरचा भाग जेव्हा सुजवते आणि त्याचा काळा भाग चिरडून टाकते, तेव्हा त्या मुलाचा त्या आईकडून बलात्कार होतो किंवा होत नाही. जगामध्ये जेवढेही विवाहबाह्य संबंध आहेत त्यापैकी 99.99% कोणतीही महिला विवाहबाह्य संबंधामध्ये किंवा परपुरुषाशी संबंध असताना ती एखादी महिला कुठेही दुसऱ्या पुरुषाच्या घरी जात नाही, ती त्या पुरुषाला आपल्या घरी येण्यास भाग पाडते. म्हणजे आणि जर तो येत नसेल, अरे तुझा पती आहे असं म्हणत असेल, अरे काय करतो बघूया तू ये, अशा पद्धतीनं त्याला प्रोत्साहन देऊन स्वतःच्या घरी बोलावते. म्हणजे ज्या पतीच्या घरात ती राहते त्या घरी विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी बाहेरचा पुरुष येतो, कधीही महिला पुरुषाच्या घरी जात नाही, पुरुष महिलेच्या घरी येतो. म्हणजे कष्टाने जे घर एखादा पती, एखादा मनुष्य कष्टाने जे घर बांधतो त्या घरामध्ये आपली बायको दुसऱ्या पुरुषाला बोलावते आणि त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवते, आणि हे त्या पुरुषाला सहन करावं लागतं, तेव्हा त्या पुरुषावर बलात्कार होतो किंवा होत नाही. आणि अशा वेळेस जेव्हा दुसरा पुरुष येऊन आपल्या पत्नीशी संबंध ठेवतो त्यावेळेस तो पुरुष घरीही जाऊ शकत नाही. बाहेर फिरावं म्हणलं तर बाहेरची लोक अरे त्याला चिडत असतात, अरे त्याच्या घरी ते तो पक्या गेलेला आहे, तो त्याचा संबंध आहे, असं त्या पुरुषाला बाहेर गावातलीही लोकही जगू देत नाहीत आणि घरीही तो जाऊ शकत नाही. अशा वेळेस त्याने जगावं किंवा मारावं किंवा त्याच्यावर अशा पत्नीने बलात्कार होतो किंवा होत नाही. म्हणजे पुरुषावर बलात्कार होत नाही का? सेक्स ही माणसाची सर्वात प्रबळ वासना किंवा इच्छा आहे. ते प्राप्त करण्यासाठी तो कोणताही धोका पत्करू शकतो. सेक्स इज द मोस्ट पॉवरफुल डिझायर ऑफ ह्युमन बीइंग. वन कॅन रिस्क एनिथिंग टू अचीव इट. पहा, माणूस नकार पचवू शकत नाही. हे जे महिलांना जाळण्याचे, महिलावर ॲसिड फेकण्याचे किंवा महिलांना मारण्याचे, हे जे नराधम म्हणून पुरुषाचा हा असा उल्लेख होतो, तर एखादा माणूस गुन्हा करतो त्यापेक्षा एखाद्या माणसाला गुन्हा करण्यास जो भाग पाडतो तो व्यक्ती जास्त गुन्हेगार असतो. या ठिकाणी मी महिलांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न नाही, पण नेमकं काय होतं हे जर लक्षात आलं तर आपणाला त्या गोष्टी टाळता येतात. आज जगातील जवळपास 95-99% महिला आज चांगल्या पद्धतीनं संसार करतात, आपल्या पतीला साथ देतात, आपल्या मुलांची काळजी घेतात, घराची काळजी घेतात,
त्या सर्व महिलांना मी मनापासून नमन करतो, त्यांच्यामुळे हे संसार हे जग चालू आहे. पण 1-2% महिला किंवा 1-2% पुरुष दोन्ही त्या ठिकाणी दोषी असतात. पण पूर्णपणे पुरुषाला दोषी ठरवलं जातं आणि तो असा विचार करतो की असंही आपल्यावर समाज टीका करतो, असंही पत्तीने करणार आहे, त्यामुळे त्याच्या हातून अशी विकृत प्रकार होतात ते टाळता येतात का? हा या ठिकाणी प्रयत्न आहे. या ठिकाणी महिलांना दोष देण्याचा असा प्रयत्न नाही आहे, तर या गोष्टी टाळता कशातील हा प्रयत्न यामागे आहे. पहा, पुरुष नकार पचवू शकत नाही असं होत नाही. एखाद्याला अगदी प्रेमळ शब्दात समजूतदारपणे स्पष्टपणे स्वतःची अडचण सांगून, स्वतःची प्रामाणिक आपल्या पतीशी किंवा आपले अडचणी प्रामाणिकता दाखवून त्या पुरुषाला प्रेमाने सांगितलं तर कुठलाही मनुष्य, कुठलाही पुरुष, कुठलाही तरुण नकार पचवू शकतो. पण एखाद्याला नकार होकार न देता, त्या नकार होकाराचा खेळ करत, त्याच्याशी भावनिक खेळ करून रामायण महाभारत घडवण्याचा एखादी महिला जेव्हा प्रयत्न करते, त्यावेळेस अशा पद्धतीच्या घटना घडतात. हे घडू नये हा प्रयत्न असला पाहिजे. पहा, एखाद्याला स्पष्ट नकार दिला तो जातो, पण एखाद्याला अगदी वेगवेगळ्या इशाऱ्यातून आपल्या चेहऱ्यावरील भावनावरून होकार दाखवत जायचं, त्याला जवळ घ्यायचं, त्याला अगदी प्रेमळपणा दाखवून, त्याला त्याच्याशी संबंध ठेवण्याची होकार वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत, त्याला अगदी उच्च पातळीवर न्यायचं आणि उच्च पातळीवर नेऊन त्याला अगदी अपमान करून, त्याला शिविगाळ करून, अगदी त्याला कचरा करून टाकायचा, अशा पद्धतीची घटना करायची. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महिलेला राग आला आहे, तिने शिव्या घातली, तिने चापट मारली, तरी माणूस सहन करू शकतो. पण ती जाणूनपूर्वक प्लॅन करून एखाद्या माणसावर भावनिक अटॅक करतं, हे त्याला सहन होत नाही. आणि हे वारंवार त्याला होत असेल तर ते टाळलं पाहिजे. हा प्रयत्न